आणि आता तरी एक वेगळीच बातमी आली, कोपर्यंत गोपीचंद पडळकरनी टाकली, बार मंत्र्यालयात गेली ती, कुणीतरी जमीन हडप हे गरजेचं की तीनच्या एकर फुकट हडपले असं, ते खरोखरं मला माहीत नाही, पण बातमी आली, सगळी बातमी व्हायरल झाली, गोपीचंद पडळकर डायरेक्ट मंत्र्यालयात गाजवले, त्यांच्याकडे सगळे कागदपत्र आहेत, पण ती शंभर टक्के खरं ती, ते महाराष्ट्राने सगळं कागदपत्र नेऊन दिलं, माझी जमीन फुकट हडपली, थोडे एवढे पैसे मुलांची जमीन हडपली, जामखेड तालुक्यामध्ये दोन गावात गायरान जमीन पूर्ण हडपावली, 21 साली ती गावकरी इतके हल्लेत पोलिसांनी, आड वाढलेले हल्लेत बोलतीच, आणि तिथं 100 वर्षा बसू लय, ते सगळं तुम्ही तपास करा, गावाचं नाव तुम्ही तपास करा, मी सगळं सांगत नाही, सत्य वाघा सत्यमेव जयते, जय भीम जय मल्हार रामकृष्ण हरी।